जालन्यातील वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी तरुण आता आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. ओबीसी उपोषण स्थळी मराठा तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते. मराठा ओबीसी समोरासमोर आल्यानं आता वडीगोद्रीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय. तर याच संदर्भात थेट वडीगोद्रीतून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव जोडल्या गेलेत. सुधाकर, वडीगोद्री मध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे? पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय, तरुणांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते, काय परिस्थिती? अंकिता, आपण जर पाहिलं तर वडीगोद्री मध्ये लक्ष्मी नाके अन्नवनाथ वाघमारेचं उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणावरून लांतरली सराटीला जायला रस्ता आहे आणि त्या ठिकाणी मनोज दरांगेंचं उपोषण सुरू आहे. या ठिकाणावरून जात असताना मराठा समाजाकडून हुल्लडबाजी करण्यात येत आहे, जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे आणि त्यांना प्रत्युत्तर म्हणून ओबीसी समाजाकडून देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, तरी देखील या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी ओबीसीच्या उपोषण स्थळावरून जात असताना मोठी घोषणाबाजी या कार्यकर्त्याच्या वतीने करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा असा चोख बंदोबस्त पोलिसांचा आहे. या ठिकाणी ह्या गाड्या आहेत आंतरवाली सराटीमधून दरांगेच्या भेटी घेऊन या ठिकाणीवरून समोर जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत काही ओबी समाज बांधव देखील आहेत. काय सांगाल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होतीये. आज या ठिकाणी मराठा आंदोलक येऊन ओबीसीच चाललेल्या आंदोलकाच्या समोर या ठिकाणी मुद्दाम होऊन एक मराठा लाख मराठा घोषणा देत आहेत आणि सामंजस्य असणार वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली या दोन्ही बाजू सांभाळून या ठिकाणी प्रशासनानं आपली जबाबदारी पार पाडावी. नसता या ठिकाणी ओबीसी बांधव सुद्धा कमी नाहीत, वीत का जबाब भत्ता से दे जाईंगा. आपण जर पाहिलं तर ओबीसी समाज देखील कमी नाही, वीटचा जबाब भत्त्याने दिला जाईल असं देखील. या ठिकाणी वडीगोद्रीमध्ये आता वातावरण तापताना सध्या पाहायला मिळतंय. तर वडीगोद्रीमध्ये आता मराठा आणि ओबीसी तरुण हे आमने सामने आल्यानंतर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.